अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। स्त्री शिक्षणाच्या उद्धारकर्त्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती शहापूर गावातील महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था आणि गिरीमाळी समाज यांच्या विद्यमाने उत्साहात साजरी करण्यात आली। या प्रसंगी समाज बांधवांच्या क्रांती मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। या क्रांती मेळाव्याला गिरीमाळी समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संबोधित केले। शहापूर गावातील या कार्यक्रमाला समस्त जळगाव जिल्ह्यातील गिरीमाळी समाज बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर दिनेश देवकर, सुरेश आहे, सुरेश आहे, तर गोकुळमा देवकर यांचा सत्कार निवास करायचा। ज्ञानभाऊ पाटील यांना विनंती करतो, भाग करा। संतापा फुले, आज मी भिडबाळ फुलते आहे। होय, मी सावित्रीबाई फुले बोलते आहे। बाईपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलाय। आरशात पाहून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे। तकलादू आणि भंपक श्री मुक्तीची नशा तुम्हाला आज चढली आहे। कपडे बदलले की पुरोगामी होत आहे, ते ही फॅशन तुम्ही आज पाडली आहे। शिकली सवरली माझी लेख संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कांदे सोलती आहे। होय, मी सावित्रीबाई फुले बोलते आहे। मन मांडी आणि स्वैराचाराला पुरोगामित्वाचे लेबल लावणे यासारखी सोपी युक्ती नाही। फक्त नवरे बदलणे घटस्फोट घेणे ही काही श्रीमुक्ती नाही। माझी खरी लेख तीच जी सत्यापुढे कधी झुकत नाही, सावित्री आणि ज्योतिबा पुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही। माझी खरी लेख तीच आम्हाला सुद्धा नव्याने तपासून स्वतःची भाषा बोलते आहे, ताऊन सुलाखून फेलते आहे। होय, मी सावित्रीबाई फुले बोलते आहे। आमच्याच मातीत आमच्याच लेकरांकडून हा दुजाभाव बघावा लागला। माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जी आर निघावा लागला। आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो। समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात प्लेगचा गोळा येतो। ज्योतिबांशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा समजून घेता येणार नाही। विचारांची ज्योती एकटी एकटी पुढे नेता येणार नाही। सुनांना लागावे म्हणून तर लेकिनो तुम्हाला बोलती आहे। होय, मी सावित्रीबाई फुले बोलते आहे। होय, मी सावित्रीबाई फुले बोलते आहे। धन्यवाद। माझी विनंती आहे, आपला हा कार्यक्रम आजचा गिरीमाळी समाज सेवा संघाचा नसून महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्थेचा हा कार्यक्रम आहे। माझी विनंती आहे, आपण तेवढ्याच विषयावर बोलू। आपण कुठल्या संघटनेमध्ये काम करतो म्हणून आपण त्याची बाजू उघडून बोलू हे चुकीचं आहे। तोंड उघडू नका, आम्हाला तोंड उघडायला चान्स देऊ नका। आम्ही चुप्प बसून आहोत। आपला हा चांगला कार्यक्रम चालू आहे, एकदम व्यवस्थित कार्यक्रम चालू आहे, चांगलं काम केले आहे। आणि ह्या महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था केली आहे। फक्त एवढ्याबद्दलच आपल्याला आमंत्रित केलेलं आहे आणि आपण त्या विषयावरच बोलूया। बाकी कुठलाही कोणाचं नाव पुढे करू, कोणाचं नाव सांगितलं, कोणाचं नाव आपण काय करू,
आता त्यांनी म्हटलंय की समाजाने संघटित द्यावं. अरे संघटित येण्यासाठी 10 वर्ष दिले. झाले का कोणी संघटित? केले का कोणी संघटित? येऊ दिलं का कोणाला संघटनामध्ये? कोणी नाही येऊ दिलं. आता जे काय करतायत ते योग्य करतायत. त्याच्याशिवाय दुसरा काही शब्द बोलू नका. ही हात जोडून माझी विनंती आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. खरंच विजय भाऊंचं मी खरंच कौतुक करते आणि त्यांच्या सहकार्यांचं देखील कौतुक करते. त्यांनी खूप छान कार्यक्रम घेतला आणि आम्हाला बोलवलं, त्याबद्दल आम्ही आभार मानते. आणि सर्वांचा नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि माझं 2 शब्द संपवते. जय ज्योती. जय क्रांती. धन्यवाद ताई. म्हणजे आपल्या अध्यक्षांचं मार्गदर्शन. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव नांदगावकर सर यांनी आपल्या या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सावतामाळी राजा सगर यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची 187वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो आहे. महात्मा फुले बहुउद्देश संस्था शहापूर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. त्या कार्यक्रमाचे त्या बहुउद्देश संस्थेचे श्री विजय पाटील त्यांचे सहकारी प्रकाशराव सनानसे यांनी आग्रहाचं निमंत्रण आम्हाला या कार्यक्रमाचं दिलं. आम्ही या ठिकाणी आलो. पुन्हा आजचा कार्यक्रमच हा सावित्रीबाई फुलेंच्या जयंती निमित्ताचा आहे. त्यांच्या चरित्रावर त्यांच्या मार्गदर्शनावर कोण होत्या सावित्रीबाई यावर वाप व्हायला पाहिजे. नसत्या भानगडीमध्ये पडून आपण आपल्या कमी बुद्धीचं प्रदर्शन या ठिकाणी करतो. ही खरी आपल्या आजीने महाराजांची शोकांतिका आहे. कोण होत्या सावित्रीबाई फुले? आद्य महिला शिक्षणाची देवता म्हणून त्याचं नाव घेतलं जाते. पुण्याच्या धुळेवाड्यामध्ये त्यांनी पहिली महिलांसाठी शाळा सुरू केली. 1 जानेवारी 1848 ला याकरता त्यांचं नाव घेतलं जाते. पण समाज बांधवांनो एक लक्षात घ्या, ज्या देशामध्ये आपण राहतो, ज्या देशामध्ये आपण जन्म घेतला, त्याच्या मागच्या इतिहासामध्ये जा. या देशामध्ये एका विशिष्ट जाती धर्माच्या माणसाशिवाय कुठल्याही व्यक्तीला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. या देशामध्ये विशिष्ट जाती धर्माच्या माणसाशिवाय, स्त्री पण म्हणत नाही मी, माणसाशिवाय शिक्षण घेण्याचा अधिकारच नव्हता. थोडं शांत बसा, थोडं शांत बसा. महत्वाचं सांगतो, 2 मिनिटं बोलतो. भूका लागलाय मला माहिती आहे, भाजीचा सुगंध मागून येतो आहे. तर यानंतर या देशामध्ये इंग्रज आले, त्यांनी 200 वर्षे राज्य केलं. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठ्या मोठ्या लोकांची आपण नावं ऐकली. लोकमान्य टिळकांपासून, सावरकरांपासून, महात्मा गांधीपासून सर्वांची नावं ऐकली. पण कधीही महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या स्वातंत्र्याच्या काळामध्ये असताना सुद्धा इंग्रजांच्या विरोधात त्यांनी देश स्वतंत्र करण्याच्या लढ्यामध्ये हात घातलेला नाही. याच एक कारण लक्षात घ्या, याचे कारण लक्षात घ्या. या देशामध्ये इंग्रजी 200 वर्ष झाले फक्त, परंतु कितीतरी वर्षापूर्वीपासून या देशामध्ये कोणालाही शिक्षण घेता येत नव्हतं. आणि शिक्षण जर घेता आलं नाही तर पुढचं काहीही माणसाला करता येत नाही याची नार खरी या दाम्पत्याने ओळखलेली होती. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाकरता, या देशामध्ये शिक्षण सुरू करण्याकरता चळवळ उभारली. ही चळवळ त्यांनी उभी केली. यामध्ये सर्व प्रकारचे जाती धर्माचे लोक, स्त्रिया सगळ्या सगळ्या होत्या. इंग्रज सरकारला प्रश्न पडला, या देशामध्ये फक्त एकाच विशिष्ट जाती धर्माच्या माणसालाच शिक्षण घेता येते म्हणजे नेमकं काय आहे भारतामध्ये?
असं का तर याचा शोध घेण्याकरता हंटर नावाच्या गव्हर्नरचं हंटर कमिशन बसल्या गेल्या. शिक्षण क्षेत्रातली माणसं या ठिकाणी आहे, त्या सर्वांना पुरेपूर माहिती आहे. हंटर नावाच्या गव्हर्नरचं हंटर कमिशन म्हणून बसवलं गेलं आणि त्या हंटर कमिशनने अभ्यास केला की या भारत देशामध्ये शिक्षण कुणाला घेता येते, फक्त आमच्या जाती धर्माच्या माणसालाच घेता येते की सगळ्यांना घेता येते. आणि त्या इंग्रज गव्हर्नरने निर्णय दिला मित्रांनो की या भारत देशामध्ये सर्वांना शिक्षण घेण्याचा नैतिक अधिकार आहे आणि म्हणून या देशामध्ये शिक्षण सुरू झालं. म्हणून आमच्या लेखी बाळी या मोठमोठ्या हुद्द्यावरती गेल्या, म्हणून आमचे तरुण वर्ग या ठिकाणी आले, म्हणून आपण या ठिकाणी इतकं थंडावून बोलू शकतो. हा सर्व जो अधिकार जो दिला असेल तर महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुलेंनी दिला आहे. आणि म्हणून शिक्षणाची खरी देवता कोण? सांगा मुलांना, लहान मुलं आहेत, शिक्षणाची देवता कोण? सांगा सांगा, शाळेत काय शिकवते आपल्याला? काय शिकवते बेटा? सांग सांग सांग, शिक्षणाची देवता कोण? सांगा मुलींना, काय शिकवलं जाते? शाबास शाबास आहे इथल्या पुरांचं. मी अभिनंदनाकडे शहापूरच्या पुरांचं. परंतु मी ज्या ज्या ठिकाणी मुलांना प्रश्न विचारला त्या त्या ठिकाणी हेच मला सांगितलं गेलं की सरस्वती देवी सरस्वती, अरे देवी सरस्वती होती तर मला आमच्या सावित्रीबाईची शाळा फुलेवाड्याच्या बिळेवाड्यामध्ये आहे तर मग तिची शाळा कुठे गेली? या देशामध्ये शिक्षण सुरू करण्याकरता का आंदोलन करावं लागलं? का अंटर कमिशन बसवलं गेलं? तर खरी शिक्षणाची देवता सावित्रीबाई फुले आहे. आणि म्हणून शिक्षक दिन या देशामध्ये 5 सप्टेंबरला न होता 3 जानेवारीला व्हायला पाहिजे, अशा प्रकारची मागणी सुद्धा आपण सर्व माळी समाजाने नव्हे तर सर्व बहुजन समाजाने शासनाकडे रेटून धरायला पाहिजे. आजच्या दिवसाचं खरं हे महत्व आहे, हे मला आपल्याला सांगायचं होतं. हे सर्व करण्याकरता कोणी एकट्याने म्हणून जमत नाही, याकरता संघटित जमाव पाहिजे, संघटित मत पाहिजे. नेमकं हे आजच्या परिस्थितीमध्ये जे माणीस नव्हे तर माळी, माळी नव्हे तर ओबीसी हा सर्व संघटित झालेला आहे. अनेक जण म्हणतात की या बॅनरखाली लोक व्हायला पाहिजे, त्या बॅनर सरांनी सांगितलं की जे माझे समाजसेवा संघाखाली लोक एकत्रित झाले. साहेब आपला जन्म आजचा आहे, आपला जन्म आजचा आहे. गेल्या 25 वर्षापासून पुण्याचं म्हणलं जे देवीदास रामगटाचे अध्यक्ष आहे, सध्या विठ्ठल काठोळे त्याचे सचिव आहेत, ते चालवत आहेत. औरंगाबादचं मंडळ आदर्श मंडळ आदर्श नावाने, नागपूरचं मंडळ जलबंधू कल्याण मंडळ नावानी आहे, धुळ्याचं मंडळ. तर असे विविध ठिकाणी विविध मंडळ जिने माझे समाजाच्या संस्था या ठिकाणी आहेत. एक आम्ही प्रयत्न केला होता, मी त्याचा अध्यक्ष होतो 2007 की कारण ह्या सर्व जिल्ह्या जिल्ह्यामधल्या संघटना एकत्रित करून आपण सामूहिक लढा देऊ, परंतु तो सामूहिक लढा देण्यामध्ये आम्ही थोडं मागे पडलो आणि म्हणून मी त्या पदाचा राजीनामा दिला आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या समोर आज उभा आहे. मी कुठलाही पदाधिकारी नाही, कुठलाही अध्यक्ष नाही, कुठल्याही संस्थेचा मालक नाही, कुठल्याही संस्थेचा संस्थापक नाही, तर मी तुमच्यासारखा सामान्य सतरंजा उचलणारा जिरेमाळी समाजाचा कार्यकर्ता आहे. मुलाशी पंडितराव पाटलांनी खंत म्हणून दाखवली की ओबीसी नेता छगनराव चिपळूणकर जेलमध्ये आहे. खरं आहे सर, खरं आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचार आरोप लावले. काय करत होते छगनराव भुजबळ? छगनराव भुजबळ हे बांधकाम खात्याचे मंत्री होते, बरोबर. त्याचसोबत मराठा समाजाचे अजितराव पवार इरिगेशन खात्याचे मंत्री होते. मान्य आहे भ्रष्टाचार झाला असेल, मान्य आहे काही निर्णय चुकले असतील, त्या चुकीचा निर्णय करता त्यांना जेलमध्ये टाकलं, तर एक लक्षात घ्या, एक गणित लक्षात घ्या साधं. बांधकाम खात्याचा 1 रुपया, बांधकाम खात्यात मी इंजिनियर आहे, जबाबदारीने बोलतो, सिद्ध करून देतो, कुठेही मला चर्चेला बोलवा, शासन दरबार बोलवा, मी तिथेही सिद्ध करते, मतदार कागदपत्र आहेत. बांधकाम खात्याचा 1 रुपया तर इरिगेशन डिपार्टमेंटचे 1 लाख रुपये, बांधकाम खात्याचा 1 रुपया तर इरिगेशन डिपार्टमेंटचे 1 लाख रुपये. या इरिगेशन मध्ये काय काय घोटाळे झाले, कसे कसे घोटाळे झाले,
याबद्दल कोणी जेलमध्ये नाही टाकला? जेलमध्ये पहिले कोण झाला पाहिजे होता? एक रुपया चोरणारा, एक लाख चोरणारा, ते नाही झालं. कारण त्यांचा समाज संघटित होता, त्यांना माहिती आहे, यांना जर आपल्याला टाकलं तर जहाज लागून नाही. पंडितराव पाटील साहेब, माझं तुम्हाला एक म्हणणं आहे, कदाचित हा आवाज तुम्ही 2 वर्षापूर्वी नाशिक मध्ये फार मोठी रॅली काढण्याचा प्रयत्न केला होता. सर्व मराठी समाजाने, सर्व ओबीसी समाजाने, आरपीआय पासून, रिपब्लिकन पासून, सर्व जाती धर्माच्या लोकांपासून 18,000 जातीचे लोक त्या ठिकाणी आले होते. त्या ठिकाणी असाल तुम्ही, आपली भेट असेल. मी वैयक्तिक नाही म्हणत, वैयक्तिक नाही म्हणत, माझं कोणाला वैयक्तिक म्हणणं नाही. तर त्या मोर्चामध्ये कदाचित लाखोच्या संख्येने जसे मराठा क्रांती मोर्चे निघतात, या प्रकारचे मोर्चे जर निघाले जर असते तर शासन दरबारी तुमचं दडपण तयार झालं असतं आणि छगनराव भुजबळांची जामीन झाली असती. आम्ही त्यांना जेलमधून सोडा असं म्हणत नाही, आम्ही त्यांना जेलमधून सोडा असं म्हणत नाही. त्यांना दोषी ठरवणं किंवा निर्दोष ठरवणं हे न्यायालयाचं काम आहे, हे न्यायालय ठरवेल. आम्ही फक्त जामीन मागतो, आणि फक्त त्यांची जामीन मागतो आहे. हो, 302 खून केलेल्या माणसाची जामीन होते, भुजबळ साहेबांची का होऊ नये? एवढ्याच करता त्यांची जामीन होत नाही आहे. हा ओबीसी नेता जर बाहेर आला तर उद्या ओबीसी चळवळ मोठी होईल. आणि आज तुमच्या 27% आरक्षणामधलं जे मराठा समाजाचे लोक आरक्षण मागतायत आणि त्यांना देण्यासाठीची शासनाची वाटचाल चालू आहे, ती चळवळ त्यांची थांबेल ही त्यांना भीती आहे. म्हणून त्यांनी एक नेता मारून टाकला. मग अशी कोणीतरी बोललं की आमचा एक नेता गेला, एक नेता मारून टाकला आणि दुसरा नेता जेलमध्ये टाकला. तिसरे ओबीसी समाजाचे नाथाभाऊ आहेत, ते सुद्धा आपल्या ओबीसी समाजाचे आहेत, त्यांचे हातपाय शब्द वापरत नाही मी, काय केले हे आपल्याला पण माहिती आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो, खेळी आहे ही, फार मोठी खेळी आहे, फार मोठं षडयंत्र आहे. आज जर आपण जागृत झालो नाही तर आजची जी लहान लहान मुलं आहेत, तुमचं भागलं, माझं भागलं, या मोठ्या मुलांचं भागलं, पण ही लहान लहान जी मुलं आहेत ही 50 वर्षानंतर तुम्हाला जा विचारणार की परत आम्हाला तुम्ही 200 वर्षाच्या मागे लेटलं. म्हणून काळाची पावलं ओरखा, संघटित व्हा, कार्य करा, एकमेकाचे पाय जरूर खेचू नका. मी हेच म्हणले शेवटी या प्रसंगी, जिरे माळे जितका मिळवावा गुन्हा दोषाचा पत्करावा. असतील माझ्यामध्ये गुणदोष असेल, यांच्यामध्ये गुणदोष असेल, तुमच्यामध्ये काही गुणदोष असतील, त्यामध्ये गुण पहा, दोष पाहू नका. म्हणून म्हणतो जिरे माळे जितका मिळवावा गुणदोषाचा पत्करावा. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नवीन वर्ष हे आपल्या हिरेमाळी समाजाच्या संघटनेकरता अत्यंत मजबूत संघटनेचं व्हावं, डेक्कन ट्रॅप सारखं मजबूत व्हावं अशी मी अपेक्षा करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.